या बाउल मध्ये 2 अंडे फोडून घेऊया। त्यात चिरलेला कांदा घालायचा, कट केलेला लसूण, चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा तिखट, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आमलेट करण्यासाठी तव्यावर तेल टाकून घ्यायचं, अंड्याचं मिश्रण घालून घ्यायचं, तव्यावर पसरून घेऊया सगळीकडे। वरी 1 चमचावर तेल सगळीकडे पसरून घ्यायचंय। बाजू पलटून घेऊ। झटपट अंडा आमलेट खाण्यासाठी तयार झाले, काढून घेऊया। अंडा आमलेट व भाकरी खाण्यासाठी तयार झालेले आहे। मस्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।